ऐका 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 तुम मेरे साथ है मालूम है, बस झालं काय लावले तेच तेच ऐका जरा. डोकं 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 लागल, लढाईचं नुसतं ओरडाओरडा करून लढावं लागत नाही. हे बुद्धिमान माझा मला घोषणा देणारा जे पकडले जातात त्यांचा मी बिलकुल नंतर वाटला होत असते. जे शांत गरिबासारखे बसून भाषण ऐकलेत ते खरे सच्चे कार्यकर्ते. त्यातलं फालतूपणा बंद करा, काही मला कौतुक वाटत नाही. रिंगाणा घालता तुम्ही. तुम्ही माझ्या बरोबरच आहे, मी तुमच्या बरोबरच आहे. कुणाच्या तरी गौऱ्या आधी जाणार आहेत पण आपण एकमेकांना सोडणार नाही. म्हणून मी तुमच्या भावना माझ्या मनामध्ये साठवून, माझा अपमान तुमचा अपमान आहे, तुमचा असहायता माझी असहायता, माझा दुःख तुमचा दुःख आहे, तुमचा तुमच्या मनातला जो आक्रोश आहे तो माझा आक्रोश आहे. हे सगळं लक्षात घेऊन तुम्हाला हवे असं राजकारण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी सांगितलं की आता मी माझ्या मालकीची नाही, मी तुमची सेवक आहे. जर आमच्या देशामध्ये समाज सेवा करणाऱ्याचं मोठं नाव असतं. ज्या खुर्चीवर फक्त मुंडेसाहेब 4-4.5 वर्ष होते पण आज मृत्यूनंतर 10 वर्ष देखील मुंडे साहेब आहेत प्रत्येक गावागावात. मुंडे साहेबांचा गोपीनाथ गड मी 3 महिन्यात बनवला, 3 महिन्यात, पण अजून मुंडे साहेबांचं स्मारक होऊ शकलेलं नाही सरकारतर्फे, अजून नाही. आता नका बनवू, आता बनवू नकाच. आता जर काही बनवायचं असेल तर माझ्या शेतकऱ्याला आत्महत्येपासून दूर जाणारं काहीतरी असं जादूची कांडी बन. आता काही बनवायचं असेल तर माझ्या ऊस तोडणाऱ्याला त्या कोयत्यापासून दूर जाऊन शिक्षण आणि पोषणाचा अधिकार मिळवून देणारा असं काहीतरी बनवा. आता बनवायचंच असेल तर या राज्यामध्ये चाललेल्या या धर्माच्या आणि जातीच्या भिंती ह्या पाडा हेच मुंडे साहेबांचं स्मारक आहे. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये स्वाभिमान, गरीब फटक्या माणसाच्या मनामध्ये आशा आकांक्षा ऊर्जा जर असेल तर तेच खरं त्यांच्या हृदयातलं मुंडे साहेबांचं स्मारक आहे. आज कुणी बघायले ड्रग्ज चालली बातमी किती दिवस झाले, कुठंतरी ऐकायला ना तुम्ही टीव्हीवर. आता हे ड्रग कुणी आणलं, कोणी घेतलं, कोणाच्या मुलांनी घेतलं, कुणाच्या काळात आलं असं म्हणण्याला काही अर्थ नाही. जेव्हा मुंडे साहेबांनी अंडरवर्ल्डशी सामना केला होता, पोलिसांना सांगितलं होतं गोली का जवाब गोली से दो, माझा पोलीस मरणार नाही. कारण जर अंडरवर्ल्डचे लोक पोलिसांना गोळ्या घालत असतील तर पोलीस सुद्धा त्यांना गोळ्या घालू शकतात हे धारिष्ट मुंडे साहेबांनी दाखवलं. तेव्हा मुंडे साहेब म्हणायचे की एक काळ असा येणार आहे जेव्हा आपल्याला अस्त्रांची शस्त्रांची बॉम्ब गोळ्यांची गरज लागणार नाही. एक काळ असा येणार आहे तर आपली युवा पिढी बर्बाद करण्यासाठी व्यसनांची व्यवस्था केली जाईल, व्यसनांची. तुम्ही मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं तंबाखू सोडा, किती लोकांनी सोडली धरली मला माहित नाही, हात वर केला. खोटं बोललात तर बघा फटके खातात, दातावरून दिसतंय मला. कारण तुम्ही व्यसनाधीन झालात तर तुम्हाला कोणतीच ताई वाचवू शकत नाही. आता हे ड्रग्जचं जे व्यसन आहे हे व्यसन तरुण पिढीला खाऊन टाकतंय. कोणी असो त्याला जबाबदार, त्याला बेड्या ठोका आणि या तरुणाईला ह्याच्यापासून वाचवा ही परिस्थिती. जर हे मुंबई पुण्यापासून आता छोट्या छोट्या गावात चाललं असेल तर अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. या शेतकऱ्यांना न्याय देणारं, महिलांना सन्मान देणारं या राज्यातला आता जो आतंक जाती जातीमध्ये पसरलाय याला विराम देऊन प्रत्येकाला कुशीत घेऊन कुरवाळणाऱ्या नेतृत्वाची या राज्याला गरज. जातीपातीच्या राजकारणाच्या भिंती तोडून कुठेतरी काय भ्रष्टाचार मुक्त झालं का हो देश, भ्रष्टाचारातून वाचलो का आपण? तुमच्या मताला किंमत आहे का? तुम्ही कुणाला मत देताल आणि सरकार कुणाचं येतील ह्याच्यावर तुमचा कुणाचाच आता बस नाही. कुठेतरी एक स्थिरता ही राज्याला हवी आहे. ह्या स्थिरतेसाठी मी प्रयत्न करणार. कारण आज माझ्यासाठी नाही, मला कुठे बसायचंय म्हणून नाही, पण तुम्हाला कुठे ठेवायचंय, तुम्हाला कुठे बसवायचंय, तुमच्यासाठी जे गोपीनाथ मुंडेंनी स्वप्न पाहिलेत ते पूर्ण करायचे आहेत,
त्याच्यासाठी मी आता मैदानात उतरणार आहे.